लोणार तालुक्यातील ग्राम चिंचोळी सागळे येथे शनिवारी दुपारच्या सुमारास घरातील लोखंडी कपाटातील एकूण 9,10,500 रुपये तसेच त्याबरोबर 14 तोळे सोन्याचे दागिने असे एकूण 15,06,500 रुपये चोरीला गेल्याची तक्रार भास्कर सोनाची जाधव यांनी रविवारी लोणार पोलीस ठाण्यात नोंदवली. सदर तक्रारदार यांच्या संशयावरून आरोपी गौतम सदावर्ते व विजय पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्यांच्याकडून काही निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुप्त माहितीदार नेमून बातमी घेतली असता तक्रारदार यांचा पुतणा विशाल सुभाष जाधव यास अटक करून लोणार न्यायालयात हजर केले असता आरोपीस 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीकडून मुद्देमाल व सोन्याचे दागिने एकूण 15,56,000 रुपये हस्तगत करण्यात आले. असा रहस्यमय घरफोडी गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक राजेंद्र माळे, सुधाकर काळे, बन्सी पवार, रामकिसन गीते, उपविभागीय पोलीस अधिकारी DB तडवी यांच्या मार्गदर्शनात तपास 24 तासात उघडकीस आणून मुद्देमालाचा आरोपीस अटक करण्यात आली आहे. ग्राम चिंचोली तालुका लोणार येथील फिर्यादी भास्कर सोनाजी जाधव वय 65 यांनी पोलीस ठाण्यास येऊन लेखी तक्रार दिली की त्यांचे घराचे खिडकी प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे कपाटात ठेवलेले दागिने किंमत रुपये 5,96,000 त्याचं वजन आहे 14 तोळे 9 ग्रॅम व तसेच कपाटातील रोख रक्कम 9,10,500 रुपये असं चोरून नेल्याबाबत रिपोर्ट दिल्याने आम्ही त्यांचे रिपोर्ट दाखल करून घेतला. त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये गौतम भीमराव सदावर्ते व त्याचा मित्र विजय पाटील यांनी यांच्यावर संशय असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केलं. त्यानुसार आम्ही त्या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली, परंतु त्या चौकशीत काही निष्पन्न झाले नाही. आमच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादी यांचे शेजारी राहणारा त्यांचा पुतण्या विशाल सुभाष जाधव वय 23 वर्ष याच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्याने त्यास आम्ही काल दिनांक 23/12/2019 रोजी ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करतात. त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले व तसेच त्याने जो चोरलेला सोन्याचे दागिने व रोख रक्कम ही त्याच्याकडून जप्तही करण्यात आली. एकूण रोख रक्कम 9,10,500 पैकी 7,60,000 रुपये. प्रतिनिधी सचिन गोलेच्या सह आधार न्यूज लोणार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट.